पुढील प्रश्नात डाव्या बाजूला दिलेली उत्तर आकृती उजवीकडील चार उत्तर आकृत्यापैकी एका उत्तर आकृतीत लपलेली आहे, तो पर्याय शोधा व त्याचे वर्तुळ रंगवा। या ठिकाणी एक प्रश्नाकृती आहे आणि चार उत्तर आकृती आहे पहा, त्यामध्ये आपण चार नंबरची आकृती जी आहे अगोदर तिचं निरीक्षण करू आणि ती आहे का पाहू। या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये पहा, या ठिकाणी हा अर्ध वर्तुळ दिसतोय, या ठिकाणी दिसतोय पण याचा आकार लहान आहे आणि या ठिकाणचा हा जो भाग आहे तर तो त्या आकृतीसारखा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर नाही। त्यानंतर तीन नंबरच्या आकृतीकडे उत्तर आकृतीकडे वळू आपण, तर या ठिकाणी तीन नंबरच्या उत्तर आकृतीमध्ये सुद्धा पहा हा भाग दिसतोय का, नाही दिसत निरीक्षण केल्यानंतर, म्हणजे तीन नंबरचा पर्याय सुद्धा उत्तर नाही। त्यानंतर पर्याय क्रमांक दोन, यामध्ये पहा दोन अर्धवर्तुळ दाखवलेले आहेत आणि त्यानंतर एक वर्तुळ दाखवले, या ठिकाणी मध्यभागी गुणाकाराचं चिन्हासारखं दिसतंय, परंतु ही जी आकृती आहे ती आकृती यामध्ये दिसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे सुद्धा आपलं उत्तर नाही। त्यानंतर आपण पर्याय क्रमांक एक कडे वळू, एक कडे वळल्यानंतर या ठिकाणी पहा त्रिकोण दिसतोय, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी अर्ध वर्तुळ आहे, या ठिकाणी हे छोटा आणि मोठा दोन त्रिकोण आहेत, परंतु या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर लक्षात येतं पहा हे जे हा जो भाग आहे हा उत्तराचा भाग आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे।